हरि ओम अंबज्ञ मी वैदेही विरास कुलकर्णी देवकर पानन उपासना केंद्र कोल्हापूर 2003 सालापासून आम्ही बापूंच्या परिवारात आलेलो आहोत. बहिणीच्यामुळे म्हणजे सीमा विरास अंगुळकरांच्यामुळे यायला लागलेली आहे. तेव्हापासून वेगवेगळे अनुभव बापूंचे आलेलेच आहेत. दरवेळा ठरवतो की कुठला अनुभव आपण सांगायचा बापूंचा, तो सांगायचा ठरवतो तोपर्यंत नवीन अनुभव आलेला असतो. त्यामुळे इतके सुंदर अनुभव आलेले आहेत की काहीच आयुष्यात प्रश्न पडलेला नाही आहे. जीवन सगळं सुरळीत व्यवस्थित बापूंच्यामुळे झालेलं आहे. आता परवाच्या 15 दिवसापूर्वीच एक मला आलेला अनुभव मी सांगते. अचानक आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो, त्यामुळे सर्व सामानाची हलवा वगैरे सर्व झाली आणि अचानक सासूबाईंची तब्येत बिघडली. त्यांची तब्येत इतकी खालावली की त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. दवाखान्यात ॲडमिट करायच्या वेळेला मोठा प्रश्न पडला की आपण नवीन घरात राहायला आलो आहे. बापूंच्या कृपेनं सर्व काही छान झालेलं होतं, नवीन बंगला झाला, सर्व काही झालं, सामानाची हलवाई झाली, पण हा काय मोठा प्रश्न पुढे उभा राहिला, काय हे आता. शेवटी बापूंना सकळं घातलं, बापू आता तुम्हीच काय ते बघून घ्या, कारण तुमच्या कृपेनं सर्व काही छान झालेलं आहे, पण नवीन घरात सासूबाई यायला पाहिजेत. परत डॉक्टरांना वगैरे दाखवलं, त्यांनी सांगितलं की ॲडमिट करायला पाहिजे, पण नंतर त्यांची ऑक्सिजन लेवल एकदम कमी झाली, त्यामुळे आता डॉक्टर म्हणाले काय असेल ते तुमच्या परमेश्वराच्या हातात, आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून. ती लेवल एवढी कमी झाली की 65-60 खाली यायला लागले हळूहळू. त्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथं गेलो आणि बापूंना मी म्हटलं, बापू आता हे फारच मोठं संकट आमच्यासमोर आलेलं आहे, पण आता काय करायचं, कारण इतके वेळ आलेल्या संकटाला तुम्हीच मार्ग काढलेला आहात, परंतु आता ह्या संकटातून तुम्ही काही करा. मिस्टर तर जाम म्हणजे इतके दुःखी झाले की आपण नवीन घर बांधलं आणि आपली आई घरात येते की नाही, काही झालं तरी ती आली पाहिजे. मला म्हणाले तू बापूंना साकडं घाल, मी साकडं घालतोय, महालक्ष्मीला साकडं घातलं, सगळं काही सुरू होतं. हळूहळू त्या नवीन हॉस्पिटलमध्ये प्रयत्न सुरू झाले, हळूहळू ऑक्सिजन लेवल वाढायला लागली, नंतर मग त्यांचं ते इन्फेक्शन झालेलं होतं ते पण कमी झालं, आणि बापूंच्या कृपेनं सासूबाई 2 दिवसापूर्वी सुखरूप घरी आल्या. फार मोठा अनुभव हा आलेला आहे आम्हाला. म्हणजे आत्तापर्यंत बापूंनी दिलेले अनुभव खूपच आहेत, सर्व काही निभावून नेलं बापूंनी त्यावेळेला, पण हा मोठा अनुभव आहे की आता नवीन मंगल, त्यामुळे आम्हाला आनंदानं राहायला उत्साह आलेला आहे. त्यामुळे दुसरं म्हणजे बापूंच्या कृपेने करोना काळातील ते झालं त्याप्रमाणे माझ्या मुलाला सुद्धा, पुण्याला राहिलेला होता करोनाच्या काळात, वर्क फ्रॉम होम त्याला व्यवस्थित मिळालं, त्यामुळे अजून सुद्धा तो इथं आहे ती सुद्धा इच्छा बापूंनी पूर्ण केली. उपासना करून घेणे, परत काही असेल ते कार्य करून घेणे, सर्व काही बापू व्यवस्थित करून घेत आहेत आमच्याकडून. मोठ्या आईच्या मदतीने, तिच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. अनुभव सांगायचे तेवढे कमीच आहेत, पण थोडक्यात हा एक मी अनुभव सांगते. अनुभवज्ञ नातसंगीत.